नमस्कार. आजकाल एक नवीन फीचर आलाय. फीचर म्हणजे जे जुनं फीचर आहे त्याला नव्या मोबाईल मध्ये टाकलं की नवं फीचर म्हणतात. नवा आरोप केला जातो आणि तो आरोप म्हणजे देवेंद्र फडणवीसांनी भारतीय जनता पक्षातील प्रभावी नेत्यांना संपवलं. आता भाजपचे प्रभावी नेते संपल्यानंतर फडणवीसांना भाजपचा प्रभाव वाढविण्यासाठी वेगवेगळ्या पक्षातील नेत्यांना आपल्या पक्षात घ्यावं लागत आहे ना. परफेक्ट. म्हणजे अशोक चव्हाणांना घेतलं, याच्यासोबत युती, त्याच्यासोबत युती, हा फोडून घेतला, तो फोडून घेतला. आपल्या पक्षाचं महत्व कमी झाल्यानंतर भाजपला आता महत्व वाढवण्यासाठी, जनाधार वाढवण्यासाठी लोकांना घ्यावं लागतंय, ही नवी चर्चा सुरू आहे. आमच्या अक्काबाई यावर जोरदार बोलताय, जोरदार बोलताय. आणि अक्काबाई बोलल्या की माध्यमांना यांना प्रसिद्धी द्यावीच लागते, त्यामुळं ते आपलं चालू असतं याविषयी काही 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 बाई भाष्य करत राहणं. ठीक आहे, हरकत नाही, बोला. मी जरा सविस्तर सांगतो या विषयावरती. मुद्दा क्रमांक एक, देवेंद्र फडणवीस भाजपच्या प्रभावी नेत्यांना संपवू शकत असतील तर ते भाजपचे नेते प्रभावी होते का, हा पहिला प्रश्न. म्हणजे ते प्रभावी होते का? जर एक देवेंद्र फडणवीस एवढे नेते संपवू शकत असतील, बरं यादी द्यायची, कोणकोणती द्यायची? देवेंद्र फडणवीसांनी पंकजा मुंडेंना संपवलं, देवेंद्र फडणवीसांनी सुधीर मुनगंटीवारांना संपवलं, देवेंद्र फडणवीसांनी मेहना सर आशिष शेलारांना संपवलं, देवेंद्र फडणवीसांनी विनोद तावडेंना संपवलं, देवेंद्र फडणवीसांनी अजून कोणता नेता संपवला, अशी एक यादी काढायची. बघा हे यांना यांना संपवलं आणि मग भाजपचा प्रभाव कमी झाला. मुळात असं फडणवीस संपवतात का नाही हा चर्चेचा नंतरचा मुद्दा आहे. जर ते संपवू शकत असतील, जर ते पराभूत करू शकत असतील तर यात प्रभावी फडणवीसांना म्हणायला हवं, त्या नेत्यांना नाही. मुळात हे असं कधी घडत नसतं. मग अशा स्वरूपाचे आरोप का केले जातात? त्याचं काहीतरी महत्वाचं कारण असेल ना. आरोप का केले जातात? त्याचं कारण असं आहे की आजपर्यंत राष्ट्रवादी काँग्रेसला ज्या पद्धतीनं हे सगळं राजकारण करताना लोकांच्या घरातली फोडाफोडी करण्याची सवय होती, याचा माणूस फोडून घे, त्याचा माणूस फोडून घे, याला आपल्याकडे घे, त्याला त्याच्यापासून वेगळं कर, त्याला वेगळी शक्ती दाखव, हे करून 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 राजकारणावर आपला पगडा ठेवण्याची सवय लागलेली आहे. मग याच्यापेक्षाही भारी हातखंडे कोणी वापरणार असेल तर मग त्याला बदनाम करा हे सूत्र असतं. कोणकोणते पक्ष नाही फोडले आतापर्यंत? ज्या सुषमा अंधारे पवारांचं कौतुक करतात त्या सुषमा अंधारेंनी पवारांचा पक्ष सोडून शिवसेनेत गेलेले झालंय, आहे की नाही? पवारांच्याकडे काम करत होते की नाही? पवारांना त्यांच्या पुस्तकाची पाठराखण पवार लिहित होते की नाही? त्या गेल्यानं मग त्यांना पवारांच्या वरती पवारांची बाजू घेऊन माणसं फोडल्याचा आरोप करताना आपणच पवारापासून फुटून बाजूला गेलो हे सांगायला पाहिजे. त्या पवारांनी फोडलेल्या माणसांना मी तुम्हाला सांगतोय, पवार काय उगाच मोठे झालेत का? असं आभाळातून पडताना पवारच असे मोठे नेते म्हणून आलेले होते असं काही आहे? जरा इतिहास तपासून बघताय, पहिल्यापासून तपासून बघा. म्हणजे शरद पवार पहिल्यांदा महाराष्ट्राचे मुख्यमंत्री बनले ते काँग्रेस फोडून, आपली ताकद नव्हती लोकांची घ्यावी लागली. वसंतदादा पाटलांचं सरकार पाडताना काँग्रेसला तुकडे पाडून घ्यावं लागलं, आहे बरं. महाराष्ट्राच्या राजकारणामध्ये त्यानंतर पवारांनी केलेलं राजकीय शिरकाण म्हणजे उघड उघड आहे की हा कसा निवडून येतो बघतो, तो कसा राज्य करतो बघतो, अशा उघडपणे सांगितलं नाही. अगदी काल परवा निलेश टंकेसोबत सुनील शेळकेसोबत काय लागलेत पवार? सुनील शेळकेंना कसला दम भरलाय पवारांनी? आपल्याच पक्षाच्या माणसांना पाडण्याचंही काम झालं. जरा लातूर जिल्ह्याचा फेरफटका मारला तर पवारांनी कोणाकोणाचं शिरकाण केलं हे लक्षात येईल. बीड जिल्ह्याचा फेरफटका मारला तर लक्षात येईल. जरा विचारून बघा जयदत्त क्षीरसागरांना, तुमचा जो राजकीय त्रास झाला तो कोण केलाय?
जरा विचारून बघा. म्हणजे जयंत क्षीरसागरांचं नाव यासाठी घेतोय की ते पवारांचे समर्थक होते. राष्ट्रवादी काँग्रेसची स्थापना पवारांनी केल्यानंतर क्षीरसागरांना क्षीरसागरांनीच केशरकाव क्षीरसागरांनी त्यांना पाठिंबा दिला होता. त्यांच्या घराची कशी वाट लावली, त्यांना कसा लावण्याआधी त्रास दिला, त्यांच्या मागे कोण कोण लावलं होतं, जरा पंडितांच्या घरात जाऊन बघा, त्यांच्या घरात कोण फूट पाडली, इकडून तिकडं कोण काढून घेतलं. अहो, पवारांनी स्वतःच दोनदा काँग्रेसला खिंडार पाडलाय. दोनदा शिवसेना सोडली नाही, भाजप सोडली नाही, आपला पक्ष काँग्रेस सोडला नाही, आणि आपल्याच पक्षातील माणसांना या पद्धतीनं कंट्रोल केलंय, या पद्धतीनं कंट्रोल केलंय की पवारांच्या व्यतिरिक्त कोणाचंही जास्त त्या पक्षात चालू शकलेलं नाही. लक्षात ठेवा हे काय घडलंय ते. त्यामुळं ही चाल जी राजकारणामध्ये राष्ट्रवादी काँग्रेसनं घालून दिलेली आहे, राजकीय पद्धत घालून दिलेली आहे, पद्धत आपल्याच पक्षातल्या नेत्यांना थंड करणे, थंड बस्त्यात घालणे, आणि मग आपल्या सत्ता प्राप्तीसाठी दुसऱ्या पक्षातल्या नेत्यांना जवळ करणे, याला राजकीय डावपेच म्हणतात. डावपेच, हे डावपेच त्या एका व्यक्तीच्या व्यतिरिक्त दुसऱ्या कोणीही वापरले, कोणीही वापरले की मात्र तो वाईट असतो. म्हणजे आमचे डाव तुम्ही कसे खेळणार ना, आमचे डाव तुम्ही कसे खेळायचे, आमचे पेच ते आमचेच पेच, आमच्या पेचात तुम्ही आम्हाला गुंतवायचं नाही. फडणवीसांनी काय केलं ठाऊक आहे, पवारांच्या पेचामध्ये पवारांनाच गुंतवलं, काँग्रेसच्याच पेचामध्ये काँग्रेसला गुंतवलं, आणि त्यांचीच माणसं जवळ घेऊन त्यांना सत्तेपासून दूर केलं. दुसऱ्याची माणसं फोडून मिळवलेली सत्ता त्यांचीच माणसं फोडून फडणवीसांनी त्यांच्यापासून घालवली. हे पवारांचं पवारांच्या राजकारणाला दिलेला छेद आहे. एक व्हिडिओ ट्विटरवरती व्हायरल होतोय, तो मी तुम्हाला दाखवतो. अगदी छोटासा व्हिडिओ आहे, म्हणजे तो व्हिडिओ बघून घ्या, तुमच्या लक्षात येईल. त्याच्या हातात असतो. दुखणं इथं आहे. ज्या खेळाचे आपण स्वतःला मास्टर समजत होतो, त्या मास्टर असलेल्या खेळामध्ये फडणवीस त्याचेही मास्टर माइंड निघाले. दुखणं इथं आहे. आम्ही ठरवून सुद्धा आम्हाला सत्ता मिळवता येत नाही. दुखणं इथं आहे. जेव्हा व्यक्तिगत आघात सुरू होतो ना, तेव्हा कळतं काय होतं ते. व्यक्तिगत आघात म्हणजे भाजपला शिव्या घालणारा वर्ग फक्त फडणवीसांना शिव्या घालू लागला, हे लक्षात घ्या. फक्त फडणवीसांना, म्हणजे आता भाजप टार्गेटवर नाही आहे, फडणवीस टार्गेटवर आहे. त्याचं कारण आहे, आत्तापर्यंतच्या सगळ्याच राजकारणाला फडणवीसांनी छेद दिलेला आहे. ज्या चाली यांनी खेळल्यात त्याच चालीनी, किंबहुना त्याच्यापेक्षाही मजबूत चालीनी फडणवीसांनी यांचं राजकारण नामोहरम केलेलं आहे. म्हणजे मागची 5 वर्ष तर 14 ते 19 सत्ता उपभोगलीच, पण पुढे 5 वर्षाचा सुख मिळू देण्याआधीच फडणवीसांनी 2.5 वर्षात ती सत्ता घालवली आहे. आत्तापर्यंतच्या सगळ्या गोष्टी इतक्या अडचणीच्या करून ठेवल्यात की आता फडणवीसांना या स्वरूपात टीका करूनच त्रास द्यायचा हे ठरवलेलं आहे. त्यामुळं यांनी माणसं फोडली, आपली संपवली, मग त्यांच्याविषयी सहानुभूती निर्माण व्हावी, त्या लोकांनी यांच्या बाजूने जावं, बरोबर आहे म्हणावं, यासाठीचे हे सगळे उद्योग सुरू आहेत. आणि हा आघात नेमका काय आहे ते आपल्या सगळ्यांच्या लक्षात येऊन जातं. त्यामुळं अशा कितीही अक्कासाहेबांनी टीका केल्या तरी अक्कासाहेबांच्या टीकेचा धक्का हा लागणार नाही आहे, एवढं मात्र नक्की आहे. आवडलं असेल लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. धन्यवाद.